मित्रांनो सध्या म्हाडाच्या कोकण मनाची लॉटरी सुरू आहे त्याच्यासाठी जे काही मुदतवाडा आहे ती मुदतवाडा ऑलरेडी देण्यात आलेली आहे तसा निर्णय झालेला आहे आणि मुदतवाडी संदर्भातलं नवीन वेळापत्र काय असणार आहे त्याच्या संदर्भात आपण मागील भागामध्ये माहिती पाहिलेली आहे आणि आज मित्रांनो आपण नेमकं या सोडतीस मुदतवाडा का देण्यात आलेली आहे नेमकं या सोडतीमध्ये काय काय महत्वाचे बदल केले जाणार आहेत की जेणेकरून जे कोणी अर्जदार आहेत त्यांना दिलासा मिळू शकतो असे काही महत्वाचे बदल केले जाणार आहेत किंवा केले गेले आहेत आणि त्याशिवाय अर्जदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न कुठेतरी आता म्हाडाकडून सुरू झालेला आहे आणि याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही म्हाडाची कोकण मंडळाची सोडत सध्या सुरू आहे चार हजार सहाशे चोपन्न घरांसाठी त्याच्यामध्ये चौदा भूखंड सुद्धा आहेत तर त्यासाठी जो काही प्रतिसाद आहे तो मागच्या वर्षीपेक्षा खूप कमी असा प्रतिसाद या लॉटरीसाठी सध्या मिळताना दिसत आहे किंबोना जे काही डॉक्युमेंटची किती किचकट प्रक्रिया आहे तेही यात यामागचं महत्वाचं कारण सांगितलं जातं पण एवढं की जे जेन्युअल अर्जदार आहेत की ज्यांच्याकडे खरंच डॉक्युमेंट्स आहेत तेच आता या ठिकाणी टिकणार आहेत किंबोना जे इन्व्हेस्टर आहेत किंवा जे कोणी एजंट्स आहेत की जे इतरांच्या नावे अर्ज करून घरी लाटत होती त्यांना कुठेतरी खेळ बसेल असं म्हणायचं म्हणणं आहे म्हणून आता ही सगळी प्रक्रिया सुरळीतपणे राबवली जात आहे पण काही अडचणी आहेत ज्या ऑनलाईन अर्जदारांनी येत आहेत जसं की विवाहित महिलाच्या बाबतीमध्ये लग्न झाल्यानंतर नाव बदलेलं आहे सर्टिफिकेटवर नाव वेगळं आहे आधार कार्डवरती नाव वेगळं आहे तर अशा बाबतीमध्ये त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत त्याशिवाय एम ए वायची जे काही आहे पी एम एवायची अट अनेकांचं रजिस्ट्रेशन सध्या बंद आहे म्हणून पी एम वायचं सर्टिफिकेट मिळणं मुश्किल झालेलं आहे त्याच्याही संदर्भात म्हाडकडून निर्णय घेण्यात येणार आहे त्याशिवाय जे काही आय टी रिटर्न आहे ते सध्या अपलोड होत नाही अनेक अडचणी येत आहेत स्कॅन केलं क्लिअर इमेज कॅ के, स्कॅन केली तरी सुद्धा त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केली जात नाही अशाही काही अडचणी आहेत त्याशिवाय प्रथम येणारच प्रथम प्राधान्य आहे अनामत रक्कमही जास्त होती त्याच्याही संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणून काही महत्वाचे असे निर्णय आहेत की जेणेकरून या सोडतीतील अर्जांची संख्या वाढावी यासाठीही आता निर्णय घेण्यात आलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकोणवीस एप्रिल दोन हजार तेवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस एप्रिल दोन हजार तेवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन पेमेंट करू शकता आता महत्वाचं म्हणजे आज आपण हेच पाहणार आहोत कि नेमक्या लॉटीमध्ये कोणते-कोणते महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत चला तर तर पहा मित्रांनो महत्त्वाचे जे काही बदल आहेत अर्जदारांना सुविधा देण्याच्या उद्देशाने संगणकीय सोडत प्रणालीतील अर्ज भरणा प्रक्रियात बदल करण्यात आलेले आहेत मग पहिला महत्त्वाचा बदल आहे मह... मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना अर्थातच शहरी योजना जी आहे त्या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे पी एम ए वाय नोंदणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक नाही पूर्वी ही, ही अट बंधनकारक करण्यात आली होती ज्यांच्याकडे पी एम ए वायचं रजिस्ट्रेशन आहे त्यांनीच ते पी एम ए वायचं सर्टिफिकेट स्कॅन करायचं आणि अपलोड करायचं त्याच्यानंतर त्याचा, त्याचा फॉर्म अप्रूव्ह होत होता किंवा ते सर्टिफिकेट अप्रूव्ह होत होतं पण आता तुम्हाला पी एम ए वायच्या सर्टिफिकेटची नोंदणी करताना गरज नाही पण लॉटरीत घर लागल्याच्या नंतर तुम्हाला ते देणं बंधनकारक आहे म्हणून सध्या तरी तुर्तास अशा अर्जदारांना दिलासा मिळणार आहे जे पी एम यवा योजनेसाठी हो पात्र आहेत दुसरा महत्वाचा बदल आहे मित्रांनो प्रणालीत अपलोड केलेल्या आयकर परतावा प्रमाणपत्रातील माहितीबाबत चेकबॉक्समध्ये संमती घेतली जाणार म्हणजे तुम्ही जे काही आय टी आर फाईल रिटर्न जे काही अपलोड करताय सध्या अनेक कर अडचणी आहेत मित्रांनो सध्या तर अपलोड होत नाहीयेत पण कदाचित त्यासाठी सुद्धा म्हाडाने हा पर्याय दिलेला असावा म्हणून चेक जी काही माहिती अपलोड केलेली आहे आपण परतावा आयटीआर रिटर्नच्या बाबतीमध्ये ती माहिती चेकबॉक्समध्ये त्याची संमती घेतली जाणार आहे येस yes, किंवा नो असे एक ऑप्शन ठेवून पुढील प्रोसेस केली जाणार आहे आता नंतर तिसरा महत्वाचा बदल आहे मित्रांनो प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेतील विजेत्यांनी प्रथम सूचनापत्र जारी करण्या अगोदर सदनिका नाकारली तर विजेत्यांची अनामत रक्कम परत करणार म्हणजे पूर्वीची अट अशी होती की तुमची अनामत रक्कम ही पूर्णपणे कपात केली जाणार होती म्हणजे जे काही पन्नास हजार किंवा पंच्याहत्तर हजार आहे एलआयसाठी पण आता ती कपात केली जाणार नाही त्या ऐवजी काही अंशी थोडीशी रक्कम पाच दहा हजार कपात करून उरलेली सगळी रक्कम तुम्हाला परत देण्याचं नियोजन म्हणायचं होतं आणि त्याला कुठतरी आता मान्यता मिळाली आहे म्हणून तुमची आता अनामत रक्कम ही कपात केली जाणार नाही ही फक्त पी प्रथम येण्यास प्रथम प्राधान्यसाठीच लागू आहे त्यानंतरचा महत्वाचा बदल आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे पी एम ए वाय नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक असणे आता बंधनकारक नाही हे प्रमाणपत्र सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी मिळवणे गरजेचे आहे बघा पूर्वी हे ताबा घेणं म्हणजे प्रमाणपत्र मिळवणं आवश्यक आहे सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजनेअंतर्गत नऊशे अठ्ठ्याऐंशी सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत पी एम एवाय साठी वेगवेगळ्या ठिकाणी नऊशे अठ्ठ्याण्णव घरी या ठिकाणी उपलब्ध आहेत आता ही जी काही नऊशे चौऱ्याऐंशी घरी उपलब्ध आहेत मित्रांनो ती शिरढोन कल्याण खोणी कल्याण गोठेगर ठाणे आणि विरार बोळींज या चार ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हणून आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला वायची गरज भासणार नाही तर एकंदरीत आपल्याला लक्षात आलं असेल मित्रांनो की काही प्रमाणामध्ये म्हाडा करून अर्जदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी सुद्धा अजून एक माझ्या मते अजून एक गोष्ट आहे की जे अशिक्षित अर्जदार आहेत की ज्यांना शिक्षण झालेलं नाही आहे किंवा ज्यांना अंगठा मारावा लागतो त्यांच्यासाठी अजून कुठलीच व्यवस्था म्हाड्यांनी केलेली नाही त्या संदर्भात मी म्हाडाकडे मेल करणार आहे आणि त्याची काहीतरी व्यवस्था करावी जेणेकरून जे वृद्ध आई वडील असतील त्यांच्या अर्ज करायचा असेल किंवा फॅमिली मेंबर असे असतील किंवा एखादा अर्जदार रिटायर्ड असेल आणि एखादा अशी व्यक्ती असेल ज्याला साईन जमत नसेल तर अशा वेळेस त्यांचा अंगठा एक्सेप्ट केला जाणं अपेक्षित आहे पण इथे फक्त सहीच ऑप्शन दिलेलं आहे त्याही संदर्भात मी म्हाडाकडे एक पत्रव्यवहार किंवा मेलद्वारे त्यांना कळवणार आहे की असे अशी व्यवस्था करून द्यावी जेणेकरून जे कोणी गरजू गरजू लोक असतील त्यांना मात्र या लॉटरीमध्ये अर्ज करता येईल एकंदरीत या लॉटरीमध्ये जे जे ठिकाण आहेत मित्रांनो प्रत्येक ठिकाणी आम्ही स्विच साईट व्हिजिट केलेली आहे आणि त्याचे सगळे व्हिडिओज आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहून घ्या तर हे होतं मित्रांनो म्हाडा कोकण लॉटरीमध्ये करण्यात येणाऱ्या महत्वाच्या बदला संदर्भातलं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद